सगळ्याचेर त्याचे अधिपत्य असा या पाबलो एस्कोबाराचे तेजेर म्हाका दिसता बेगोबेग एक कंट्रोल दवरपाचो गरज आसा. व पाबलो एस्कोबार या भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळांनी आसा आणि माझी एक आवाहन हा प्रामाणिक आवाहन हा मुख्यमंत्र्यांक मुख्यमंत्री बेगीन हेचेर निर्णय घेतलो आणि हे जे अनैतिक असे धन्य चाललेले आसा. आज जर तुम्ही शेजारच्या मतदारसंघात पळयले जाल्यार सगळे अनैतिक धंदे चाललेले दिसतात. वेश्या व्यवसाय इतको फबावलेलो आसा रस्त्याचेर. आज हे धंदे करणाऱ्यो महिला उभ्यो असतात. पण यात लोकप्रतिनिधींक तोंड व्हडले ते स्वतःचे हे पळयतना स्वतःच्या दोळ्यातलो वासो पळयना दुसऱ्याच्या दोळ्यातले कुसकूट पळोवपाचो प्रयत्न करतात. पण आमदार असतात ते याचो फायदा घेऊपाचो प्रयत्न करतात. पहिलूच एका लोकप्रतिनिधीन उलयले की शिवोली मतदारसंघातलो लोकप्रतिनिधी खंय आहा तो कळना म्हणून. पण हांव सांगूक सोदता की हायेन जी कामां केल्या त्याच्या 25% या लोकप्रतिनिधीन कामां करूं ना आणि त्याका जर त्या कामाची जाणीव करून घेऊपाची आसा जाल्यार त्यांनी माझ्या बरोबर शिवोली मतदारसंघाक भेट दिवची. पण जाणून बुजून जर कितेंय उलोवपाचो प्रयत्न केलो तर ते हांव सहन करचो ना. कारण त्याका नाका जाल्ले उलोवपाची संवय आसा. आज जर तुम्ही पळयले जाल्यार आमच्या शिवोली मतदारसंघात आणि किनारपट्टी भागात बहुतांशी जर तुम्ही पळयले ड्रग्सचा जो एक अतिरेक चाललो आसा आणि व ड्रग्सचा अतिरेक हांव माननीय मुख्यमंत्र्यांक अपील करता की त्यांच्यानी हेचेर एक तोडगो काढचो. एक पाबलो एस्कोबार म्हणटा तो जो चड जाला तेजे आणि व पाबलो एस्कोबार या किनारपट्टी भागात या व्यवसायाचेर अंकुश दवरता आणि व व्यवसाय त्याका लागून भयंकर प्रमाणात फुफावलेलो असा. या पाबलो एस्कोबाराक ताबडतोब मुख्यमंत्र्यान जो त्यांच्या मंत्रिमंडळान असा त्याका ताबडतोब डच्चू दिवचो जेणेन या भारतीय जनता पक्षाच्या सरकारात एक वाईट असे नाव हाडलेले असा. आणि या पत्रकाराच्या माध्यमातल्या या पत्रकारितेच्या माध्यमातल्यान हांव मुख्यमंत्र्यांक आव्हान करता की त्यांच्यानी हे आव्हान स्वीकारचे आणि येता त्या आठवड्या भितर या पाबलो एस्कोबाराचो त्याका ताबडतोब त्याचेर एक निर्णय घेऊचो. आणि हे जे ड्रग्सचा विषय असा व ड्रग्सचा विषय जो त्याच्या कंट्रोलान असा सबंद किनारपट्टी निर्णय घेऊपाची गरज असा. हांव या पत्रकारितेच्या परत एकदा माध्यमातल्या माननीय मुख्यमंत्र्यांक आव्हान करता की त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन हेचेर निर्णय घेऊचो. माझ्याय मतदारसंघात जे अनैतिक असे धंदे चलतात शेजारच्या मतदारसंघात तुम फाटी ऐकला असतले की थंयसर गांजाची शेती सुद्धा चलता. पण ते लोकप्रतिनिधींक दिसना ते चलता ते आणि ते दुसऱ्याच्या मतदारसंघातले उलयता आणि हांव ते म्हणतात की हांव लोकप्रतिनिधी म्हणून खंय असा तोच कळना म्हणून. हांव या पत्रकारितेच्या माध्यमातल्यान सांगू सोदता की हांव शिवोली मतदारसंघातूच असा. व जो लोकप्रतिनिधी शेजारच्या मतदारसंघातून थंय येतात त्यांनी माझ्याकडे येऊचो. हायेन तरी त्याच्या मतदारसंघात ज्या वेळार WRD मिनिस्टर असलो त्यांना कितकीशीत कामां केल्या आणि एक प्रामाणिकपणान हांवें ती कामां केल्ली असा. तोच मतदारसंघ न्हू तर सबंद गोंया भितर हांवें कामां करपाचो प्रयत्न केल्लो असा. प्रामाणिक खरं म्हणजे खंयच्या तरी एका भंडारी समाजातल्या प्रामाणिक अशा तरुणांक किंवा कोणाक तरी जो लायक असो उमेदवार असा त्याका खरं म्हणजे सपोर्ट करपाची गरज असली. पण ज्या तरेन स्वार्थ हांगासर त्या लोकप्रतिनिधीक दिसता त्याचेर असे दिसून येता की त्याका आमच्या समाजातल्या लोकांची किंवा आपल्या आमच्या शिवोलेतल्या
खयच्याच उमेदवाराची गरज ना निवडून हाडपाक अशें दिसता. त्यामुळे तो स्वतःच्या बायलेक थंयसर उमेदवार म्हणून उभो करता. कार्यकाळांत जर यशस्वी जालो ना, म्हाका दिसता की हांव बहुंशी प्रमाणान यशस्वी जाल्लो आसा आनी त्या दृश्टीन साहजीक आसा की हांवें म्हाज्या प्रामाणीक मतदारांच्या दारार वचून मतां मागपाची आनी त्या दृश्टीन हांव म्हाका अशें दिसता की फुडल्या टर्माक हांवें लोकां समोर वचपाचो साहजीक आनी प्रामाणीक असो प्रयत्न आसा तो हांव करतलो. आनी जे कितें म्हाका असल्या पाबलो एस्कोबारांक बी भोंवपाची फिरोवपाची अजिबात गरज ना. मंत्री मंडळाचो डच्चो दिलो जाल्यार प्रश्न सुटावो जातलो. कितें म्हणा, तांकां सपोज तुमी म्हणटा कथीत ते पाबलो एस्कोबार आसा म्हणटात पळय तुमी, तांकां मंत्रिमंडळांत मंत्री आसलो की सत्ता आसता न्हू हातीन. ना ना, तशें म्हणना हांव, तांकां सपोज काडलो जाल्यार तो प्रश्न सुटावो जातलो. जातलो आनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष दवरचे. ओ पाबलो एस्कोबार म्हणटा तो आताच जालो काय पयलीं सांगलो? पण जेन्ना तेणे म्हाकाच सांगू लागलो की तू कित्याक त्या हेजेर उलयता, तेणे म्हाका फोन करून सांगले तू असल्या हेजेर उलोव नाका ट्रक्साच्या बाबतीत. तेन्ना म्हाका कळ्ळें की हो पाबलो एस्कोबार तो वत म्हणून खात्री पडली सामकी. म्हणून म्हाका दिसता की जो तुमी पत्रकारितेचो